या सगळ्या गोंधळात गोंधळ म्हणजे त्या विमानाचं हायजॅक होतं. नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे. मी गीता वाडेकर. आज आपण बघणार आहोत एका लेटेस्ट हिंदी चित्रपटाचा रिव्ह्यू. हा एक सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटाचं नाव आहे चोर निकल के भागा. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स वरती बघू शकता. चला तर मग सुरू करूयात. आपण बँक मध्ये चोरी झालेली बघितली आहे, दुकानामध्ये सोन्याची चोरी झालेली बघितली आहे, एवढंच काय तर धूम मध्ये राणीच्या मुकुटाची चोरी झालेली बघितली आहे. पण चालू विमान प्रवासात मोबाईल कव्हरला लावलेल्या हिऱ्यांची चोरी तुम्ही बघितली आहे का? नाही ना, ती ह्या चित्रपटात दाखवली आहे. नेहा म्हणजेच यामी गौतम ही एक एअर हॉस्टेल असते. अशाच एका विमान प्रवासात दुबईमध्ये तिची अंकुर या बिझनेसमॅनशी ओळख होते. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. पण ह्याच काळात नेहाला अंकुरच्या बाबतीत काही सिक्रेट्स कळतात आणि त्यासाठीच नेहा आणि अंकुर हिऱ्यांच्या चोरीचा प्लॅन करतात. अंकुरचा नक्की काय बिझनेस असतो, अंकुरचे सिक्रेट्स काय असतात, ही चोरी 4000 फूट उंचावर विमानातच का करतात, ह्या चोरी मागे नक्की कोण मास्टर माइंड असत, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावाच लागेल. एक्सक्यूज मी. हो हो, तुम्हीच. तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही. धूम, थुनी वू, प्लेयर्स, ड्राईव्ह अशा विविध चित्रपटात चोरी आपण बघितली आहे. पण देशाच्या गृहमंत्र्यापासून ते लष्कर प्रमुखांना सगळ्यांना ह्या चोरीची दखल घ्यावी लागते. कारण ती चोरीच वेगळ्या प्रकारे केली जाते, ज्यामुळे खूप मोठी फजिती होते. विमानात 4000 फूट उंचीवर मोबाईल कव्हरला हिरे लावून चोरी करायचा चोरांचा प्लॅन असतो. या सगळ्या गोंधळात गोंधळ म्हणजे त्या विमानाचं हायजॅक होतं. ते का आणि कसं होतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट नक्की बघा. चित्रपटाच्या शेवटावरून असे कळते की या चित्रपटाचा अजून एक पार्ट येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अजय सिंग यांनी केले आहे. ह्या चित्रपटात यामी गौतमने नेहाची आणि अंकुर या बिझनेसमॅनची भूमिका विकी कौशलच्या धाकट्या भावाने म्हणजेच सनी कौशलने अभिनय केला आहे. त्याचबरोबर आपल्या मराठमोळ्या शरद केळकरने सुद्धा या चित्रपटात अभिनय केला आहे. इंद्रनील सेनगुप्ता, प्रियंका करुणाकरम या सगळ्याच कलाकारांचा अभिनय चांगला झाला आहे. मी या चित्रपटाला देत आहे 3 स्टार. पहिला स्टार आहे सस्पेन्स शेवटपर्यंत टिकवून ठेवल्याबद्दल, ऑडियन्सला शेवटपर्यंत खेळवून ठेवला आहे. दुसरा स्टार आहे यामी गौतमच्या अभिनयासाठी, तिने परफेक्ट अशी भूमिका साकारली आहे. अ थर्सडे मूवी नंतर तिने ह्या सुद्धा सस्पेन्स चित्रपटात योग्य भूमिका साकारली आहे. तिसरा स्टार आहे या चित्रपटाच्या इंटरेस्टिंग गोष्टीसाठी. चित्रपटात अजिबात बोर होत नाही, पुढे काय होईल हे बघायचे कुतूहल असते. 2 स्टार कमी केले आहेत कारण हा चित्रपट 1 टाइम वॉच सारखा आहे. ह्या चित्रपटातून स्पेशल असा संदेश काहीच मिळत नाही. फक्त एका मोठ्या चोरीची गोष्ट दाखवली आहे पण त्यातून बोध काहीच मिळत नाही. फक्त मजा म्हणून हा चित्रपट बघायला मजा येते पण त्यातून शिकवण काहीच मिळत नाही. थुनी वू, जनगण मन, नाही तर यामी गौतमचा थर्सडे ह्या तिन्ही सस्पेन्स चित्रपटांच्या गोष्टीत खूप मोठा बोध होता. ते चित्रपट खरंच बघण्याजोगे आहेत. या तिन्ही चित्रपटाचे रिव्ह्यू माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. एखाद्या बोरिंग दिवशी नाहीतर एका रिलॅक्स विकेंडला हा चोर निकल के भागा हा सस्पेन्स चित्रपट बघायला तुम्हाला नक्कीच मजा येईल. हा सस्पेन्स चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही व्हॉट्सअपवरती बघत असाल तर आत्ताच यूट्यूबवरती जा, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि तुम्हाला जर गीताच्या मनातलंचे अपडेट्स हवे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करू शकता. कारण तिथे मी वेगवेगळ्या प्रकारचे माझ्या गीताच्या मनातलंचे अपडेट्स देत असते. त्यामुळे त्याच्या लिंक्स माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्याला लाईक करू शकता आणि मला फॉलो करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर माझे पॉडकास्ट ऐकायचे असतील तर गाना, सावन, स्पॉटीफाय अशा विविध पॉडकास्ट ॲपवरती गीताच्या मनातलं सर्च करून तुम्ही माझे पॉडकास्ट ऐकू शकता आणि तुम्हाला ते आवडतं तिथेसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर असे माझे विविध प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर आत्ताच माझ्या गीताच्या मनातल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ते फुकट आहेत. तुम्ही 0 पैसे म्हणजे काहीच पैसे खर्च न करता माझे सगळे व्हिडिओज आरामात बघू शकता.
त्यामुळे इथे एक गोल येईल ज्याच्यावरती माझं चित्र आहे, त्यावरती क्लिक करा आणि त्याचबरोबर इथे आलेले सगळे व्हिडिओज तुम्ही एन्जॉय करू शकता. पुढे एकदा परत भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.